धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते. उत्तर वाहिनी मार्गिका खुले केल्यामुळं शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून सुमारे 5 तासांचे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात कापता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भुलाबाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक हाजी अली चौक पर्यंत जाणे सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला 9 किलोमीटरचा टप्पा खुला होत आहे. आजपासून 6.25 किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झालाय. सागरी किनारा मार्गाची नरीमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली. नरीमन पॉईंट ते हाजी अलीपर्यंतच्या 6.25 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आलाय. जुलै महिन्यापर्यंत नरीमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होईल. या बोगद्या हा बोगदा अत्यंत अद्ययावत पद्धतीनं बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आलाय. स्वतःला फोनवरून नियंत्रण कक्षाशी आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो याची माहिती जाणून घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अँटिक कारमधून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रवास करीत बोगद्याची पाहणी केली. महान्यूज 7 करिता गोवर्धन बिहाडे व श्री पालघर. इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address, Vinoba Nagar, Kharpi Ring Road, Nagpur. Our contact, 866-879-2352-9801-980-100.